सर काय सांगाल, आज आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये, काय नेमकं उद्दिष्ट या पत्रकार परिषदेचं? वंचित बहुजन आघाडी राज्यामध्ये आमच्या विरोधी पक्ष, बाकी सर्व पक्ष एकमेकाशी साठगाठ मांडणी करून प्रशासन शासन सत्ता चालवत आहे. तर खऱ्या अर्थाने आम्हाला चिंता पडलेली आहे की जनतेचे प्रश्न लोकांपुढे कोण मांडणार. वंचित बहुजन आघाडी की ज्यांना 42 लाख मतं मिळाली लोकसभेमध्ये आणि आता 3700 वर ग्रामपंचायती सदस्य निवडून आलेले आहेत. काही ठिकाणी एक हाती सत्ता आम्हाला मिळालेली त्या ग्रामपंचायतीमध्ये. असं असताना आपण सगळे बघताय की मीडियाने आमची दखल घेतलेली नाही. कुठलाही टेलिव्हिजन चॅनल आम्हाला इतरमध्ये घालतो, अपक्षांमध्ये कदाचित घालतो, इतरमध्ये घालतो, पण वंचित बहुजन आघाडीचे जवळपास 4000 सदस्य निवडून आल्यानंतर मीडिया आम्हाला वेगळं स्थान देत नाही. आता असं असलं तरी आमची काय जिद्द, पक्ष बांधणी हे प्रशिक्षण शिबिर आहे की आपण आपली बाजू कशी मांडावी, जनतेपुढेच काय, आपल्यापुढे सुद्धा, मीडियापुढे सुद्धा आमच्यावर काय अन्याय होतो, कारण आम्ही वंचित आहोत सत्तेपासून. म्हणून वंचित बहुजन आघाडी ह्या पत्रकार ह्या परिषदेचा तुम्हाला गोषवारा सांगायचं म्हणजे आम्ही आता पक्षाचं नियोजन महानगरपालिका निहाय, जिल्हा निहाय, तालुका निहाय, वॉर्ड निहाय आणि गण आणि गटांनिहाय आम्ही पक्ष बांधणी करतोय. सर मग महानगरपालिकेमध्ये सर्वपक्षीय बैठक बसवण्यात आली होती, त्याच्यामध्ये कुठेतरी वंचितला मग अनेक पक्ष बुद्धिजम पक्ष असे यांना वगळण्यात आलेलं आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? आमचा अन्याय, आमचा अर्थ तुम्हाला सांगतो आमचा अर्थ अन्याय. तुम्ही ते सोडा महानगरपालिका जे आता राज्य चॅनल आहे वर्तमानपत्र आहे आपण बघता 3790 च्या आसपास जर आमचे सदस्य झाले आणि आम्हाला वेगळा कॉलम जर देत नसेल वर्तमानपत्र आणि चॅनल आमच्यावर अन्याय नाही का? तिथे आपण आम्ही वंचित आहोत. त्यामुळे त्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला स्थान असेल याची आम्ही व्यवस्था करू याच्या पुढे. त्या महानगरपालिकेच्या आयुक्ताला तुमचा संदेश काय असेल? आयुक्ताला संदेश आमच्यासाठी नाही, जनतेसाठी आहे. वसई विरार पालघर परिसर संबंध जे आता मी सगळीकडे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. रेल्वे प्रवासी प्रॉब्लेम आहे, लोकल बसेसचे प्रॉब्लेम आहे, गर्दी जास्त आणि बसेस कमी हा प्रश्न आहे. रेल्वे कधी सुरू होणार हे निश्चित धोरण आखलेलं नाही ते त्यांनी सरकारला विचारावं, केंद्र सरकारला विचारावं, पीयूष गोयलला विचारावं आणि आमचा जो व्यवहार करणारा परत त्यांना बिझनेस सुरू करायचा आहे ते काल ओव्हरनाईट होत नाही. डिक्लेअर करा निश्चित तारीख, अमुक तारखेला 15 दिवसांनी 8 दिवसांनी महिन्यांनी आम्ही रेल्वे सुरू करू. त्याप्रमाणे आमचे बांधव बंधू समाज आपली बिझनेसची तयारी करीत आपले दुकानं उघडतील, आपल्या लेथ मशीन चालू करतील, वर्कशॉप चालू करतील. निश्चित तारीख आम्हाला मिळाली. येत्या काही दिवसामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागते, वंचितचा याच्यामध्ये कोणता पाठ उमेदवार किती लागण्याची शक्यता आहे? सगळ्या वार्डातनं सगळ्या जागा आम्ही लढणार, त्यासाठी पण ही तयारी आहे आणि आम्ही लढू प्रत्येकाच्या ठिकाणी. त्यासाठी मनोबल लोकांचं वाढलेलं आहे आणि लोकांना माहिती आहे की विरोधी पक्ष सगळ्या जागा आम्ही लढवणार आणि ही इलेक्शन लढवणं हे आमच्या समाजसेवातली एक प्रक्रिया आहे. इलेक्शन येतात आणि जातात, निवडून येतात आणि पण समाज जागृती त्यातून लोकांची कामं करणं, लोकांना कळणं, तुमच्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे कॉर्पोरेशनमध्ये सोयी सुविधा या मागणं हे आम्ही प्रकाश आवाज बांधण्यासाठी आम्ही इलेक्शन लढवलं. बस या महानगरपालिकेमध्ये तुम्ही कुठल्या पक्षाची युती करू इच्छितात असं काही धोरण आहे? अजिबात शक्य नाही. कुठल्या पक्षाची युती करायचं त्याचा विचार वंचित बहुजन आघाडी आपल्या टर्म्स कंडिशननी करेल. या देशामध्ये या समाजामध्ये जी वंचित बहुजन आघाडीची कंडिशन आज करून टाकण्यात आलेली आहे ते हिंदू राष्ट्र होऊ घातलं असल्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा चारही बाजूने आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होतोय जिथं जातो, उदाहरण म्हणजे 3769 जागा ग्रामपंचायतीच्या जिंकून कुठला मीडिया हा विकला गेलेला गोदी मीडिया आमचा कॉलम दाखवत नाही.
आणि त्यासाठी आमच्याकडे आता एकच पर्याय उरलाय कि ऐ मेरे पाव के छालो अब तुम लहू उगाड़ो क्योंकि ये रास्ते तुम्हारे चलने का सबब मानते हैं। हमको इस दौरे गुजर से हम जिंदा थे ये आज बताना है। ये दौरे गुजर हमें खत्म करने वाला दौरे गुजर है और इसलिए बाबा साहब आंबेडकर जिन्होंने घटना लिखी उनको जब पूछा गया था कि तुम्हारे लेजिस्लेटिव एग्जीक्यूटिव जुडिशियरी और मीडिया ये चारों स्तंभ जब खत्म हो जाएंगे तब तुम्हारी डेमोक्रेसी नष्ट हो जाएगी, लोकशाही नष्ट होना। बाबा साहेब ने उत्तर दिला, जर्मनी झाले इंटरव्यू है, ऑन नेट अपन सगळे बघू शकता। ये चार ही स्तंभ उद्ध्वस्त झाले तरी माझी लोकशाही उद्ध्वस्त होणार नाही, कारण माझा विश्वास या देशातल्या जनतेवर आहे आणि म्हणून घटना लिहिताना मी लिहिलंय वी द पीपल ऑफ इंडिया। वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी आज या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष असो आमचे खंडाळे साहेब, त्यांचे पदाधिकारी असो, वसईचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे, या सर्वांपर्यंत पोहोचून त्यांना जनता विमुख कसं करायचं, लोकजागृती जनजागृती हे आजचं महत्वाचं काम आहे। जर या चोरांची सत्ता थांबवायची असेल आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होण्यापासून थांबवायचं असेल तर त्यासाठी आजचा हा दिवस आमच्या इतिहासामध्ये महत्वाचा दिवस आहे, कारण पातोडे सरकार प्रशिक्षक वंचित बहुजन आघाडीची खरी भूमिका जनतेपर्यंत कशी मांडावी त्याचं एक ऑपरेशनल मॉड्यूल घेऊन आलेला आहे आणि ते आज आम्ही प्रशिक्षणात दिलेलं आहे। कुठलीही निवडणूक असो, ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, नगर परिषद असो, महानगरपालिका असो, 2022 ची मुंबईची बीएमसीची निवडणूक असो, आमदारकी असो, खासदारकी असो, वंचित बहुजन आघाडी ही आल्या गेल्या कोणाच्या सोम्या भूम्याच्या ढिंगाखाली जाणार नाही। त्यांच्या मताने आम्ही कोणाही कोणाची युती आमची टर्म्स कंडिशन सॅक्रिफाय करून कधीही करणार नाही। आमच्या मानवतेच्या दर्जाला जर कोणी किंमत देत असेल, आमच्या टर्म कंडिशनवर जनसाधारणाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर कोणी येत असेल तर आम्ही युतीचा विचार करू, परंतु कुठलीही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडल्याशिवाय राहणार नाही। त्याची कंबर कसण्याची ही पूर्वतयारी आज आम्ही केली।